अनिश्चित पहिलाच बॉल जर आपण पाहिला ना तर संतोष मुकदुम यांचं स्वागत केलंय चौकाराने आणि समोरच्या बाजूला बॅटिंग करताना सागर निकम. यावेळेला सागर निकम यांनी ठोकलाय हा षटकार. षटकारांचा ब्रँड सागर निकम यांच्या बॅट मधून आलाय हवाई हल्ला. हॅप ट्रॅकर बॉल होता आणि त्याला सहज पूल केला आणि हा शॉर्ट फाईंड लेग आतमध्ये होता आणि सहज पूल करत असताना एकदम आरामात आणि सावकाश हा आपण पाहतोय. जबरदस्त अफलातून सागर निकम सेटअप अँड फायर. निश्चित सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर संतोष मुकदुम एक चांगला खेळ त्यांचा नेहमी शववाडीमध्ये राहिलेला आहे आणि जे मुंबई पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत पहिले षटक हाताळत आहेत आणि आयकॉन म्हणून खेळत आहेत. दोन बॉल टाकले 10 धावा धावफलकावरती आलेले आहेत. एका बाजूला सागर निकम पुन्हा तयार बॅटिंग साठी. निकम स्टाईलने पाठवलाय सरळ 6 धावेंसाठी आलाय तो आणखीन एक षटकार. जबरदस्त जबरदस्त फ्लातून बॅटिंग आपण पाहतोय सागर निकमच्या बॅट मधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार. लाईन लेंथ सापडत नाहीये गोलंदाजाला आणि त्याचा अभाव आपण पाहिला तर चौका टोकला षटकार टोकला आणि आता षटकारांचा सागर ब्रँड तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणखीन एक मोठा फटका पत्रा बजाव स्ट्रोक षटकार. जबरदस्त जबरदस्त आपला तू तिथे पाहतोय आपण फक्त बॉल ऑफ पुश केलं मिडॉनचा क्षेत्ररक्षक आतमध्ये होता आणि हा आहे सागर किल्ल्याचा बका आपला. निश्चित एका बाजूला आता संतोष मुकदुम यांना काहीतरी वेगळं करावं लागेल. जी त्यांची ओळख आहे जे कौशल्य आहे त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. अनेक स्पर्धा जर आपण पाहिल्या ना तर संतोष मुकदुम यांनी गाजवलेल्या आहेत परंतु आता त्याच प्रकारे त्या कौशल्याप्रमाणे त्यांना खेळ करावा लागेल. पाठीमागे माझ्या बरोबर घडलं काय याचा विचार न करता पुढे मला चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. बॉल लॉंग लेगला खेळला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. हा बॉल चांगला आहे एकच धाव मिळते. गतीमध्ये थोडस परिवर्तन केलं होतं थोडस गती टप्पा थोडा पाठी ठेवला होता थोडासा स्वेया. चांगलं दाखवायला सुरुवात केली आहे. आता पुन्हा एकदा आपला फेवरेट स्ट्रोक खेळलाय बॉलने गॅप शोधलाय बॉल चाललाय थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे फरार. येतोय तो आणखीन एक चौकार. आणि त्याच्या रडार मध्ये देणं त्याच्या टप्प्यामध्ये देणं हा कदाचित तुमचा मूर्खपणा असेल तशी फलंदाजी होत नाहीये. आपण सध्या पाहतो हॅप ट्रॅकर काय तर तुम्हाला व्हेरिएशन करावं लागेल. लो फुल टॉस तुम्ही यॉर्कर टाका परफेक्ट थोडीशी गती वाढवा बॉलची त्यावेळेस कुठेतरी थांबवाल. आता पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला मनसुबे उमेश सर ओळखलेत सूरज जाधव यांनी जे तापोळ्याचे आहेत आणि तापोळा म्हटलं की प्रसिद्ध आहे पर्यटनासाठी आणि तिकडून येणारे एक खेळाडू सूरज जाधव. जबरदस्त आपण पाहतो हा बॉल डॉट आला जसं म्हटलं की यॉर्कर टाकायला हवा होता आणि तोच प्रयत्न सूरज जाधवने केला. डॉट बॉल आलाय या पहिल्या या इनिंग्स मधला. मनोबल निश्चित वाढले आणि याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कमी गतीचा बॉल समोर खेळलाय लॉंग ऑफला संरक्षण नाहीये
बॉल सीमारेषेच्या पलीकडे, आणखीन एक हवाई टोला षटकार. विश्लेषण षटकाची सुरुवात झाली, षटकार तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली, तिथे देखील आला षटकार. प्रत्येक गोलंदाजाचं इथे स्वागत केले. निश्चित सागर निगम हे पहिल्यांदाच या मैदानावरती येऊन खेळत आहेत आणि निश्चित त्यांनी जो विचार केलाय ना की आज मला जाऊन या मैदानावरती धुमाकूळ घालायचा आहे आणि तो त्यांनी घातलेला आहे. एका बाजूला आपण निखिल जाधव यांची चर्चा करतो ना की ज्यांच्या नावावरती अलीकडेच तीन बाईक आहेत, एक सावर्डेला मिळाली, दोन KSK प्रीमियर लीग मध्ये मिळाल्या, उजबेष्टीच्या बाहेरचा बॉल. मग तुम्ही पंच कळवतात की हा व्हाईट बॉल आहे, तुम्ही जुन्नर प्रीमियर लीग घ्या, त्या प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून खेळणार हे निखिल जाधव होते. निखिल जाधव आपण सध्या आपण पाहतोय सातारा जिल्ह्यामधला एक ऑफिशियल क्रिकेटर म्हणून त्याची ओळख आहे, त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु सध्या तो देखील दडपणामध्ये आहे. इथे क्रॅकिंग फटका येतोय, सुरक बॉल चाललाय, रमत गमत अगदी सुमसम इलाका त्यातून ट्रॅव्हल झालाय, अजून मिळतो एक दमदार शॉट. पन्नास धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. सागर निकम साठी एकदा जोरदार टाळ्या, ज्यांनी या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक पूर्ण केलं, एकदा जोरदार टाळ्या सातारच्या सितारासाठी. सागर निकम जबरदस्त फलंदाजी सध्या आपण पाहतोय. निलेश सर, तिसरं षटक चालू आहे, कदाचित शतक पाहायला मिळेल का? आणि निश्चित अलीकडे जर तुम्ही नागठाण्याचा खेळ जर पाहिला ना तर तिकडे सागर निकम यांनी अलीकडेच एक शतक झळकवलेलं आहे, त्यामुळे अपेक्षा तुम्ही जी केली आहे त्याच्यामध्ये दुमत नसलं पाहिजे. परंतु एका बाजूला आपल्याला चर्चा करावी लागेल निखिल जाधव यांची, कारण ज्यांच्याकडे अनुभवही मोठा आहे, दोन्ही खेळाडू तोला मुलाचे आहेत. अजूनही किती बॉल हवाई मार्गाने बॉल चालला, इथे कॅच जरूर घेतली होती, प्रयत्न जरूर केला होता, परंतु प्रयत्न नाही अपयश, फलंदाजाला यश. अजून एक दमदार षटकार. निश्चित थांबण्याचं नाव घेत नाहीये सागर निकम नावाचं वादळ आलेलं आहे, 250 किलोमीटर वरतून हे वादळ इथपर्यंत आलेलं आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं पहिल्याच बॉल पासून या वादळाचा सपाटा जर तुम्ही पाहिला ना तर बॅट मधून पहिला चौकार आला, मनसुबे स्पष्ट होते की आज मला काहीतरी करायचंय. यावेळेला आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, ताळमेळ बिघडला, एकाला माघारी यावं लागेल आणि पहिली विकेट मिळाली येते आता टीम वदन सुपर किंग्सला. जर आपण पाहिलं की तुम्ही उल्लेख केला की 100 पारी जाऊ शकते, काल जर आपण पाहिलं तर 74 धावा बनवल्या होत्या आणि संघाचं नाव होतं मातोश्री 11. तो रेकॉर्ड आज मुडीत काढला जाईल का? यावेळेला हा फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक येऊन पोहोचतील का? तर नाही, बॉलला संरक्षण दिलंय, दोन धावा या बॉलच्या पाठीमागे अगदी सहजरित्या पूर्ण होतील. बरेचसे दूर होते क्षेत्ररक्षक, चांगला फटका सेफ झोन मध्ये देखील पाहायला मिळाला, तिथून मात्र गुड रनिंग द बिटवीन द विकेट आपण पाहतोय. सागर निकम याची चर्चा करतोय, षटकार ठोकतोय, चौका ठोकतोय, त्याचबरोबर गुड रनिंग बिटवीन आहे, अजून एक ओव्हर आहे, किती धावा होतील सांगू शकत नाहीये, परंतु चांगल्या फॉर्म मध्ये प्रत्येक फलंदाजानं चांगली कामगिरी केली. महेश पुन्हा तयार,
स्विच इटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आणि ज्या विकेटची गरज होती आता ती विकेट मिळाली आहे आणि फलंदाज आउट होऊन माघारी येतील. सागर निकम ऑल इंडिया आयकॉन माघारी. मित्रांनो बंधू, सागर निकम यांचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण या लीग मधलं दुसरं अर्धशतक ठोकणारा पठ्या आंबेदरे गावचा सागर निकम. सागर निकम, सागर निकम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्यांसाठी जीएसटी लागत नाहीये, टाळ्यांसाठी पैसे लागत नाहीये, टाळ्यांसाठी हाताची आवश्यकता असतात, टाळ्या होऊन जाऊ द्या. सागर निकम जबरदस्त फाटी इथे बॅटिंग केली आहे.